नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। स्टँडर्ड 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेकंड पार्ट 5। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील तिसरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्या 5व्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। ह्यूमन फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे मानवी स्त्री प्रजनन संस्था। विद्यार्थी मित्रांनो, या समोरच्या चित्रामध्ये आपणाला मानवी स्त्री प्रजनन संस्था याचे ठळक भाग पाहायला मिळतात। यामध्ये प्रामुख्याने ओविडक्ट, ओहोरी, युटेरस आणि व्हजायना हे भाग त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर याचा आपण सविस्तर अभ्यास करू। ऑल ऑर्गन्स ऑफ फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओहरीज, अ पेअर ऑफ ओविडक्ट, सिंगल युटेरस अँड अ व्हजायना। बिसाइड्स अ पेअर ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट। पहा, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव हे उदर पोकळीतच असतात। यामध्ये प्रामुख्याने अंडाशयाची एक जोडी, अंड नलिकेची एक जोडी, एक गर्भाशय, एक योनी यांचा समावेश होतो। या व्यतिरिक्त कंद मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी आपणास पाहावयास मिळते। जनरली एव्हरी मंथ अँड ओव्हम इज रिलीज्ड इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम इच अदर। फ्री एंड ऑफ ओविडक्ट इज फनेल लाईक। पहा, साधारणपणे प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एकाएका अंडाशयातून उदर पोकळीमध्ये सोडली जाते। अंड नलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो। अन ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट। ऊसाइट एंटर्स द ओविडक्ट थ्रू दॅट ओपनिंग। पहा, अंड नलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो, त्याच पद्धतीने त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते। त्या छिद्रातून अंडपेशी अंड नलिकेमध्ये प्रवेश करते। सिलिया आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओविडक्ट। दीज सिलिया पुश द ऊसाइट टुवर्ड्स युटेरस। म्हणजे त्या छिद्रातून अंडपेशी अंड नलिकेमध्ये प्रवेश करते व अंड नलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमके असतात। ही रोमके अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलण्याचे काम करत असतात। नेक्स्ट, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे युग्मक निर्मिती। बोथ गॅमेट्स दॅट इज अ स्पर्म अँड ओहम आर फॉर्म्ड बाय मिओसिस। स्पर्म्स आर प्रोड्युस्ड इन टेस्ट्स ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन दॅट इज अ प्युअरिटी टिल डेथ। म्हणजे शुक्रपेशी म्हणजेच शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात। पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात। स्पर्म्स आर प्रोड्युस्ड इन टेस्ट्स ऑफ अ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ अ मॅच्युरेशन दॅट इज अ प्युअरिटी टिल डेथ। हाउएव्हर इन केस ऑफ वुमन ॲट द टाइम ऑफ बर्थ देअर आर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर ऊसाइट्स इन द ओव्हरी ऑफ द फिमेल फिटस। पहा, स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्यांच्या अंडाशयात 2 to 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात। An oocyte mature and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, approximately 45 years of age.
म्हणजेच स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे साधारणतः 45 वयापर्यंत दरमहा एका अंडपेशीचे परिपक्व होऊन तिचे अंडमोचन होते. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबण्याला रजोनिवृत्ती असे म्हणतात. ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 इयर्स सिक्रिशन ऑफ हार्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप्स ऑर ऑफ बिकम्स इरेग्युलर. धिस कॉजेस द मेनोपॉज. म्हणजेच साधारणपणे 45 ते 50 वर्षादरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्रवणे विस्कळीत होते किंवा थांबते आणि यामुळेच रजोनिवृत्ती येते. नेक्स्ट लेट अस सी फर्टिलायझेशन म्हणजेच फलन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर जे चित्र आहे याच्यामध्ये स्पर्म आणि ओसाइट्स पाहायला मिळतात. लेट अस सी द ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. चला तर मग आता आपण फलन नेमकं कसं घडतं ते सविस्तर पाहू. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओहम इज कॉल्ड एज अ फर्टिलायझेशन. शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण फलन असे म्हणतो. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. मानवामध्ये फलनाची ही प्रक्रिया शरीराच्या आतमध्ये होत असते. सीमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनिमार्गामध्ये रेत सखलित केले जाते. स्पर्म्स इन द नंबर्स ऑफ अ फ्यू मिलियन्स स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ व्हजायना युटेरस टू ओविडक्ट. पहा, रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनिमार्ग गर्भाशय आणि अंडनलिका असा प्रवास करतात. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म्स फर्टिलाइज द ओनली ओहम प्रेझेंट इन द ओविडक्ट. यामध्ये एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप द मेनोपॉज फ्रॉम 10 to 17 इयर्स ऑफ एज अप टू 45 to 50 इयर्स अँड ओहम इज रिलीज्ड एव्हरी मंथ फ्रॉम द ओहरी दॅट इज आउट ऑफ 2 to 4 मिलियन्स ओहा. पहा, यौवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत साधारणतः 10 ते 17 वर्षापासून वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. अप्रॉक्सिमेटली ओनली 4,000 ओसाइट्स आर रिलीज्ड अप टू द एज ऑफ मेनोपॉज. रिमेनिंग ओसाइट्स अंडरगोज डी जनरेशन. पहा, रजो निवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशीपैकी साधारणपणे फक्त 400 अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशींचा ऱ्हास त्या ठिकाणी होत असतो. डू यू नो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? पहा, पुरुषांच्या मध्ये 22+X आणि स्त्रियांच्या मध्ये 22+X ही समान गुणसूत्रे असतात. परंतु पुरुषांच्या मध्ये 1Y नावाचे लिंग निश्चित करणारे गुणसूत्र असते. पहा, द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डिप्लॉइड दॅट इज 2N. युग्मक तयार करणाऱ्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजेच 2N असते.
it includes 22 pairs of autosomes and one pair of sex chromosome. That is a 44 plus XX or 44 plus XY. Manje अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्राची असते, म्हणजेच 44 अधिक एक्स एक्स किंवा 44 अधिक एक्स वाय या असतात. दीज जर्म सेल्स डिवाइड्स बाय मिओसिस. ड्यू टू धिस गॅमेट्स कंटेन्स ओनली हॅप्लॉइड, दॅट इज अ एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स, दॅट इज अ 22 प्लस एक्स ऑर 22 प्लस वाय. पहा, युग्मकामध्ये गुणसूत्रांची संख्या 1:19 म्हणजे एन राहते, म्हणजेच 22 अधिक एक्स किंवा 22 अधिक वाय. शुक्रपेशी 22 अधिक एक्स किंवा 22 अधिक वाय या दोन प्रकारच्या तयार होतात. टू टाइप्स ऑफ स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड ॲज 22 प्लस एक्स ऑर 22 प्लस वाय, वेअर ॲज ओसाइट्स आर प्रोड्यूस्ड ऑफ only one type of 22 plus x. तर अंडपेशी 22 अधिक x या एकाच प्रकारच्या तयार झालेल्या असतात. पहा, सेकंड, बोथ स्पर्म्स अँड ओसाइट्स आर प्रोड्यूस्ड बाय मिओसिस. इन केस ऑफ स्पर्म्स प्रोसेस ऑफ मायटॉटिक डिव्हिजन इज कम्प्लीटेड बिफोर द स्पर्म्स लिव मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट्स. However, in case of oocytes, process of mitotic division completes after ovulation, during fertilization in oviduct. म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. शुक्राणूंच्या बाबतीत ते वृषणामधून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांची अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होते, परंतु अंडपेशीबाबत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच अंडनलिकेमध्ये फलनावेळी पूर्णत्वास जाते.